हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. अशा आत सगळे फेस्टिवल असं एका पाठोपाठ सुरू आहे. आता आहे कोजागिरी, उद्याला उद्याच आहे सॅटरडे, पण मे बी ग्रहण आहे उद्याला, तर माहिती नाही काही लोक करणार काही नाही करणार. तर तुमचे कसे प्लॅनिंग चालले आहेत नक्की खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोजागिरीचे रिलेटेड. आणि बघू आम्ही आज कधी करायचं, उद्याला की परवाला ते. आणि मे बी माझं जाणं होईल संडेला, नक्की नाही अजून, पण डिपेंड करेल अजय येतो की नाही का, कारण त्याचं थोडंसं बिझी शेड्यूल आहे त्यावरून. आणि दुसरी एक न्यूज सांगायची आहे की मधात एक ब्लॉग टाकलेला मी बेबी शॉवरचा, तर ती आहे माझी फ्रेंड आणि तिला आज झालेला आहे बेबी बॉय. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स पूजा. आणि मी इकडे असल्यामुळे मी तिला भेटायला नाही जाऊ शकत आहे, पण नक्कीच नागपूरला गेल्यानंतर तिला भेटायला जाणंच, एक ना एक दिवस तर जाईनच तिला भेटायला. बघू आता कसं होतं काय. आणि हेल्दी आहे बेबी, छान जवळपास 3 kg बेबी आहे, हेल्दी आहे. आणि दोघी आई आणि बाळ व्यवस्थित आहे. तर आणि मी झोपली, आता जवळपास 2 वाजले आहेत, 2:30 झालेले आहेत. आणि सगळे गेले आहेत शाळेत. आणि मी त्या दिवशी तुम्हाला ते वाघाचे ठसे दाखवले पायांचे. लिटरली अशी सिच्युएशन आहे ना आता गावाकडे की कुत्र्यासारखे वाघ फिरत आहेत, कुत्र्यांसारखे. एकला तर पकडलं त्या दिवशी फॉरेस्ट डिपार्टमेंटने, पण पुन्हा आहे जवळपास 2-3 आहेत. तर एकाला पकडलं की दुसरा येतो, बरं, त्या ज्याला पकडलं त्याला जवळच सोडलं तर तो पुन्हा रिटर्न आला जंगलामध्ये. आणि एवढी त्याला भनक लागलेली आहे ना की कोंबड्यांची, की त्यांना त्याला माहीत होऊन गेला की तो भरपूर त्याला खाद्य मिळतो, त्याच्यामुळे रोज. त्या दिवशी आम्ही रात्री झोपलो होतो, तर जवळपास 1 ते 2 वाजेच्या दरम्यान असेल एवढे कुत्रे भुंकायला लागले की म्हणजे ते आवाज ऐकूनच असं वाटतो की खरंच आलेला आहे वाघ. आणि मे बी आलेलाही असेल, कारण जेव्हापासून हे वाघाचं थोडंसं सुरू झालं ना तेव्हापासून हे कुत्रे भुंकतात असं सांगतात तिथे जे आता कंटिन्यू जे राहतात, आई वगैरे राहतात. तर थोडंसं भीतीचंच वातावरण, एकदा संध्याकाळी रात्र झाली की आणि बॅकसाईडहून जी भिंत दाखवली म्हणजे भरपूर उंच आहे, जवळपास माणसांच्या वर पण भिंत आहे, ती खूप उंच आहे, जवळपास 10 फुटाची भिंत असेल ती, 10-12 फुटाची, 10 फुटाची तरी आहे. तर त्या भिंतीवरून सुद्धा उडी मारून येतो तो. कालच्या लॉगमध्ये जसं घातलं की दिवाळीची शॉपिंग सुरू झाली आहे माझी, शॉपिंग म्हणून नाही म्हणणार ना, शॉपिंग तर करणारच नाही यावर्षी. तसंही दिवाळीला जे पण काही गिफ्ट देत होते थोडेफार मी घेऊन आले, म्हणजे क्लॉथच्या दुकानातलं जे काम होतं ते झालं आहे माझं. काल तर 2 दोड आणले आहेत जे पांघरायचे असतात आपण नॉर्मली थंडीत, किंवा थोडंसं हलका थंडी किंवा गरमीमध्ये आपण म्हणजे यूज करू शकतो अशा प्रकारे आणले. एक हा फेंट कलरमध्ये आणलं, पूर्ण ओपन करून नाही दाखवत मी आता. आणि एक थोडंसं प्रिंटेबल आहे, असे 2 आणले. आणि काही नॅपकिन्स घेतलं जे मला हवे होते पूर्ण, कारण भरपूर जणांना मला ओवाळावं लागतं. तर बघ जसं पॉसिबल होईल तसं. आणि कसं थोडंसे 1-2 जर आपल्याकडे असले तर वेळेवर मग देता येतो कोणाला, तर असे आणले. बस हेच, बाकीचं जे सामान आहे ते दुसऱ्या दुकानात मिळेल. आता म्हणजे क्लॉथचं जेवढं पण होतं माझं ते मी घेऊन घेतलं. आता बाकीचं मला ॲक्च्युली आम्हाला मिक्सर घ्यायचं आहे गावासाठी. आमचं गावचा मिक्सर खराब झालेला आहे, तो आहे मला वाटते उषाचा, आणि भरपूर वर्षापासून भरपूर लोकांच्या घरी असेलही तो, मे बी असं थोडंसं ग्रीनिश कलरचं, खूप जुना ब्रँड आहे तो खूप, आणि भरपूर वर्षापासून आहे. तर ते ॲक्च्युली त्याचे भांडे आता खराब झालेले, ते झिजल्यासारखे होतात, ते खालचे जे नॉब असतं ते. तर म्हणून मिक्सचर पण बघायचं, आता बघेन मिक्सचरचं कसं काय होतं. ऑनलाईन पण बघितलं मी, मला थोडंसं बरं वाटलं, पण तेच जो मी ॲड टू कार्ट करून ठेवलं होतं त्याचं थोडंसं मला डाऊट येतं त्याचं भांड्यांमध्ये. आणि मेन म्हणजे चेंज करण्याचं कारण असं की जो जुना मिक्सर आहे त्याच्यामध्ये भरपूर वेळ लागतो, त्यामुळे मला ते मिक्सर चेंज करायचं पटकन. कसं एकतर भरपूर पाहुणे असले ना मग ते घाईघाई सगळे काम होतात, आणि त्यातलं मिक्सर नाही झालं ना ते मग पूर्ण हा होतं. मग म्हणून म्हटलं मिक्सर चेंज केलेलंच बरं, कारण नेहमी लागतो आम्हाला दरवर्षी उन्हाळ्यात दिवाळीत. Thank you.
هاتي كده ديه لكو فرن لنا خلاص هجي بس خلي بس.